नमस्कार, मी मीनाक्षी. आधार न्यूज मध्ये आपलं स्वागत. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. अनधिकृत हातगाडीवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या पोलिसांना महिलेने धक्काबुक्की करत चक्क मारहाण केल्याची घटना उल्हासनगर येथे घडली आहे. या प्रकरणी पोलिसांना या महिलेसह तिच्या दोन मुलांना अटक करण्यात आली आहे. उल्हासनगर येथे कॅम्प 4 परिसरात अनधिकृत हातगाड्या लागत असून या गाड्यांवर काल विठ्ठलवाडी पोलिसांकडून कारवाई सुरू होती. या दरम्यान श्रीराम चौकातील एका चायनीज गाडीवर पोलीस कारवाईसाठी गेले असता तिथे निर्मिला बावीसकर या महिलेनं कारवाईला विरोध केला. तिने थेट वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कदम यांच्यावर हात उगारला व शिवीगाळ केली. या प्रकारामुळे कारवाई दरम्यान मोठा गोंधळ उडाला. मात्र पोलिसांनी या महिलेला ताब्यात घेतलं व योगेश बावीसकर व गणेश बावीसकर या तिच्या दोन मुलांनाही ताब्यात घेतले असून या तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ठाणे येथील अंबरनाथमध्ये पाणी समजून रॉकेल प्यायल्याने अवघ्या एका वर्षाच्या चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झाला असून त्याच्या पालकांनी मात्र डॉक्टरांवरच हलगरीचा आरोप लावला आहे. अंबरनाथ येथे कार्तिक सोनावणे या एका वर्षाच्या चिमुकल्याने पाणी समजून रॉकेल प्यायल्याने या दुर्घटनेत त्याला प्राण गमवावे लागले. कार्तिक दिवाळीनिमित्त पुण्याहून अंबरनाथला मामाकडे आला होता. घरात खेळत असताना त्याने पाणी समजून रॉकेल प्यायलं. ह्या दुर्घटनेची बाब लक्षात घेताच मामाच्या कुटुंबियांनी कार्तिकला तातडीने खासगी रुग्णालयात दाखल केलं. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. कार्तिकचा मृत्यू हा डॉक्टरच्या हलगर्जीपणामुळे झाल्याचा आरोप त्याच्या कुटुंबियांनी केलाय. मात्र डॉक्टरांनी हे आरोप सगळेच फेटाळून लावलेत. कल्याण येथील वालधुनीचा पूल जीर झाला असून पूल धोकादायक असल्याचा फलक लावूनही पुलावरून सर्रास वाहतूक सुरू आहे. कल्याणच्या वालधुनीचा पूल जीर्ण झाला असून दुरुस्तीच्या कामासाठी बंद करण्यात आला आहे. पूल बंद असल्याचे फलक दोन्ही बाजूला लावल्यानंतरही काही प्रवाशी याच पुलांवर वाहतूक करतायत. याबाबत सार्वजनिक बांधकाम विभाग, वाहतूक पोलीस यांना माहिती देण्यात आली. मात्र त्याकडेही दुर्लक्ष होत आहे. कल्याण उल्हासनगरला जोडणारा हा महत्वाचा पूल असल्यानं इथे मोठ्या प्रमाणात रहदारी असते. मात्र अंधेरी व सावित्री पूल दुर्घटना झाल्यानंतरही कोणत्याच खबरदारी घेतल्या जात नसल्यानं चिंता व्यक्त होते. डोंबिवलीतील प्रथमे ज्वेलर्स या सराफाने तेथील ग्राहकांना 7 कोटीचा गंडा घातला असून परिवारासह डोंबिवलीतून फरार झाला आहे. ग्राहकाच्या तक्रारीनुसार डोंबिवली रामनगर पोलीस ठाण्यात या सराफाविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास येथील पोलीस करत आहेत. दीपावलीसाठी आपले सुरक्षित ठेवलेले दागिने परत घेण्यासाठी गेलेल्या नागरिकांना डोंबिवलीतील प्रथमेश ज्वेलर्सने फसवल्याची घटना समोर आली आहे. याचा मालक अजित कोठारी यांनी अशा प्रकारे 15 कोटी रुपयांचा ग्राहकांना गंडा घातला आहे. गेली 15 वर्षापासून डोंबिवली येथे सराफाच्या व्यवसाय करणाऱ्या अजित कोठारी याने ग्राहकांचा विश्वास संपादन करत नवनवीन स्कीम सुरू केल्या. 10 तोळे सोन्याचे दागिने आमच्याकडे ठेवल्यास 12 महिन्यात 11 तोळे सोने मिळेल असे आमिष दाखवून कोठारी याने शेकडो तोळे गायब केल्याचा प्रकार समोर आला आहे. ग्राहक आपले ठेवलेले सोने परत आणण्यासाठी गेले असता यात हा सराफ आपले दुकान व घर विकून फरार झाल्याचे समोर आले. प्रथमे ज्वेलर्स आहे जी फर्म 15 ते 16 वर्षापासून आहे. त्याचे मालक आहे अजित मोहनलाल कोठारी. यांनी जनतेचा विश्वास संपादन करून एवढी जुनी फर्म असल्यामुळे लोकांचा विश्वास बसलाच त्यांच्यावर. त्यांनी त्याचा गैरफायदा घेत त्यांच्याकडनं पैशाच्या स्वरूपात ठेवी जे 14% व्याज जे रिझर्व्ह बँकेच्या नियमाच्या बाहेर आहे किंवा नियमाप्रमाणे नाही अशा प्रकारे ठेवी घेऊन त्याचं 14% व्याज देण्याची स्कीम केली. दुसरी स्कीम सोन्याच्या मार्फत केली. सोन्याच्या बदल्यात 10 तोळे सोन्याच्या बदल्यामध्ये 11 तोळे सोनं वर्ष परत द्यायचं आणि हे सगळं सोनं आणि पैसे हे ते लोकांना वेळेवर परत देऊ शकले नाही. तपास करताना आमचं असं लक्षात आलं की हा पैसा त्यांनी रिअल इस्टेटमध्ये गुंतवला. ज्यावेळेस लोकांचे देणे वाढले आणि ते देऊ शकत नाही त्यावेळेस त्यांनी दुकान ज्या ठिकाणी प्रथमे ज्वेलर्स हे चालत होतं तो दुकानाचा गाळाही त्यांनी विकला. त्यातलं फर्निचर आणि इतर लोकांना त्यांनी वाटून दिले नोकर लोकांना पैशाच्या मोबदल्यात आणि फ्लॅट होता त्याचीही खरेदी विक्री केली आणि हे करून त्यांनी दुकान बंद करून इथून पसार झाले. त्याबद्दल आमच्याकडे 8 जे गुंतवणूकदार आहेत ते 27 तारखेला येऊन आमच्याकडे गुन्हा दाखल झाला. त्यानंतर आम्ही तिथे बोर्ड नोटीस बोर्ड लावला की ज्यांचे कोणाचे पैसे गुंतले असतील त्यांनी पोलिसांना यावं आणि संकोचपणे तक्रार करावी. त्यामुळे आतापर्यंत आमच्याकडे 24 लोक आलेले आहेत. ही सदरची रक्कम जी आहे तर लिखित स्वरूपात तक्रार आमच्याकडे 2,64,00,000 आहे जवळपास. आणि जो IQ माहिती आहे सदरची ह्या जो फ्रॉड आहे
हा जो अपहार आहे हा 7 कोटीच्या पुढे जातो आहे. त्यांचा आरोपींचा शोध चालू आहे, लवकरच त्यांना पकडण्यात येईल. आणि सदरचा पैसा मुख्यतः गरीब मध्यमवर्गीय लोकांचा असल्याने त्यांना तो मिळणे गरजेचं आहे आणि तो आम्ही मिळून देण्यात पोलीस तपास व्यवस्थित करून निश्चितच मिळून देऊ याची आम्हाला खात्री आहे. आमिषापोटी खोट्या प्रलोभनाला बळी पडू नका व आपला बँक पिन कोड किंवा अधिक लाभ देणाऱ्या खासगी दुकानदाराच्या कुठल्याही जाहिरातीला बळी पडू नका असे आवाहन जनतेला आधार न्यूजच्या माध्यमातून पोलिसांकडून करण्यात आले. सामान्यांचा पैसा सोनं वारंवार असं खराब होऊ नये यासाठी आधार न्यूजच्या माध्यमातून तुम्ही काय सांगू इच्छिता जनतेला? आम्ही तसं जे मोठे पब्लिक क्राऊड पुलिंग जे सण फेस्टिवल्स आहेत, जसं पाडवा आहे, दिवाळी पहाट आहे, हे डोंबिवलीवर कार्यक्रम होतात. आम्ही पोलीस मित्र आणि इतर नागरिकांच्या सहकार्याने फलकावर सायबर क्राईम, फसवणूक किंवा तुमचं पिन कोड कोणाला सांगू नका याबाबत नेहमी अवेअर करतच असतो. याबाबत आम्ही लवकरच वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पब्लिकला अवेअर करण्याचं, सोसायटीमध्ये जाऊन त्यांना अवेअर करणार आहोत की ज्या ठिकाणी तुम्हाला व्याज जास्त मिळतं ते निश्चितच फसवं असू शकतं, त्याबद्दल खात्री करूनच त्या ठिकाणी पैसे गुंतवावे असं आमचं आव्हान राहील. डोंबिवलीतील प्रथमेश ज्वेलर्स या सराफाने ग्राहकांना अनेक आमिषे दाखवून करोडो रुपये लुटले, मात्र त्याच्या पळून जाण्याने हा प्रकार थांबलेला नाही तर अनेक ज्वेलर्स अशा प्रकारच्या योजना राबवून ग्राहकांची फसवणूक करत आहेत. प्रथमेश ज्वेलर हा कोट्यवधी रुपयांची फसवणूक करून गायब झाला आहे. तरी देखील कल्याण डोंबिवली परिसरात ग्राहकांना सोन्याचे आमिष दाखवून मोठ्या प्रमाणात दुपटीने रक्कम देण्याचे फलक लावून असे प्रकार सर्रास सुरू आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अचानक नोटबंदीची घोषणा करून देशाला हादरून सोडले. तसेच या नोटबंदीमुळे काळा पैसा, दहशतवाद, भ्रष्टाचार बाहेर येईल असे जाहीर केले. मात्र असे काहीही न झाल्याने औरंगाबाद येथे काँग्रेसकडून निषेध व्यक्त करण्यात आलाय. नोटबंदीमुळे देश संकटात आला असून लाखो लोकांच्या हातातून काम गेले तर कोणी ATMच्या रांगेत उभे राहिले, यामुळे त्यांना आपला जीव गमवावा लागला. या नोटबंदीच्या फसलेल्या निर्णयामुळे औरंगाबाद येथे काँग्रेसकडून निदर्शने करण्यात आली. कोर्टाने नोटबंदीच्या निर्णयावर चौकशी करावी, चौकशीत काळाधन किती मिळाला, आतंकवाद किती प्रमाणात कमी झाला अशी चौकशी सुप्रीम कोर्टाच्या माध्यमातून व्हावी अशी मागणी काँग्रेस पक्षाकडून करण्यात आली. नोटबंदीच्या या 2 वर्ष झालेले आहे, या 2 वर्षामध्ये सरकारच्या माध्यमातून घेतलेला निर्णय कसा फसला आणि देश कसा संकटामध्ये आला याची लोकांमध्ये, सर्वसामान्य जनतेमध्ये जी चर्चा आहे, काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आदरणीय राहुलजी गांधी, आदरणीय अशोकरावजी चव्हाण साहेब यांच्या माध्यमातून आम्ही हा निषेध शहर काँग्रेस कमिटी आणि जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने केलेला आहे. आधार न्यूज मध्ये घेत आहोत छोटासा ब्रेक, पाहत रहा आधार न्यूज. सांगली येथील गडकुळे कुटुंब आटीपाटी तालुक्यातील तळवळे गावचे रहिवासी होते. विटा सांगली रस्त्यावरील मायस्का नगर येथे हा अपघात घडला. वनक्षेत्रपाल सागर मगर हा स्वतः चार चाकी गाडी चालवत होते. त्यांचा वाहनावरील ताबा सुटल्याने हा अपघात झाला. या अपघातानंतर त्यांनी गाडीचा चालक बदलण्याचा प्रयत्न केला, परंतु उपस्थित नागरिकांनी हा प्रयत्न हाणून पाडला. या अपघातात अनिल गटकुळे व त्यांची मुलगी अवनी यांचा जागीच मृत्यू झाला, तर पत्नी हिमा या गंभीररित्या जखमी झाल्या असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी सांगलीला हलविण्यात आले असून या अपघाताप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. ठाणे येथील खोपट परिसरातील मीनाताई ठाकरे परिचर्या प्रशिक्षण संस्था आणि वैद्यकीय विद्यार्थ्यांनी वसतिगृहात सुरक्षा रक्षक असलेल्या महिलेवर एका अज्ञात व्यक्तीने चाकूने वार केले असून या हल्ल्यात महिला गंभीर जखमी झाली आहे. ठाणे येथील हंसनगर परिसरात महानगरपालिका मीनाताई ठाकरे परिचारिका प्रशिक्षण संस्था आणि वैद्यकीय विद्यार्थ्यांनी वसतिगृहात
सुरक्षा रक्षक असलेल्या बबीता दुबे या महिलेवर विकास दनावडे या व्यक्तीने चाकूने वार केले असून या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या बबीताला उपचारासाठी ठाणे शासकीय रुग्णालयात दाखल केले, मात्र तिला उपचारासाठी मुंबईच्या जे रुग्णालयात हलवण्यात आले. आरोपीचे व बबीताचे आर्थिक व्यवहार, अनैतिक संबंध आणि अशा काही कारणावरून हे प्रकरण घडले असावे असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला असून याबाबत नौपाडा पोलीस अधिक तपास करत आहेत. पुण्यातील शिवाजी प्रिपेरेटरी या शाळेतील शिक्षकाने 6वीच्या विद्यार्थ्याला बेदम मारहाण केल्याचा प्रकार समोर आला असून चित्र काढली नाही त्या शुल्लक कारणावरून शिक्षकांनी मारहाण केल्याचं समोर आलंय. विद्येची नगरी समजल्या जाणाऱ्या पुण्यातील SSPMS या शाळेतील चित्रकलेचे शिक्षक संदीप गाडे यांनी विद्यार्थ्यांना 2 ड्रॉइंग करण्यात दिले असता प्रसन्न पाटील या 6वीतील विद्यार्थ्याने ते पूर्ण केले नाही. त्यामुळे चिडलेल्या संदीप गाडे या शिक्षकाने प्रसन्नला बेंचवर हात ठेवून प्रसन्नच्या चेहऱ्यावर व पोटात मारहाण केली. शिक्षकाने केलेल्या मारहाणीमुळे या विद्यार्थ्याच्या शरीराचा उजवा भाग जड पडला असून शिक्षकाने केलेल्या मारहाणीमुळे प्रसन्नचा चेहरा वाकडा झाला, त्याला ठीक बोलता येत नाही. त्याला बारामतीतील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. SSPMS ही सैनिकी शाळा आहे, यामुळे ती कडक शिस्तीसाठी ओळखली जाते. मात्र शिस्तीचा अर्थ अशा प्रकारे अमानुष मारहाण करणं होत नाही असा संताप पालक वर्गातून व्यक्त केला जात आहे. पैठणीतील संत ज्ञानेश्वर उद्यानाची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली असून याकडे प्रशासनाने मोठ्या प्रमाणात दुर्लक्ष केलं आहे. येथे अनेक सुविधांचा अभाव असून लाईट खांबावर हंड्या गायब आहेत, तर येथील पुलांचे कठडे तुटून त्याची मोठ्या प्रमाणात दुरावस्था झाल्याने पर्यटक नाराजी व्यक्त करत आहेत. औरंगाबाद हे राज्यातील महत्त्वाचे पर्यटन स्थळ आहे, यासाठी अनेक मोठ्या संख्येने पर्यटक येत असतात. ज्ञानेश्वर उद्यान हे येथील मुख्य आकर्षण असल्याने येथे पर्यटक मोठ्या प्रमाणात गर्दी करत असतात. मात्र या उद्यानाची मोठ्या प्रमाणावर दुरावस्था झालेली पाहून पर्यटकाचा भ्रमनिवास होताना दिसत आहे. येथील लाईट खांबावरील हंड्या गायब असून काही ठिकाणी लाईटचे बल्ब गायब आहेत, तर ज्ञानपीठ संशोधन संस्थेकडे जाणारा पूल अर्धा तुटलेल्या अवस्थेत असून त्यावरील फरशा पूर्णपणे उखडलेल्या अवस्थेत आहेत, तर यावरील सुरक्षा कठडे देखील तुटलेले दिसून येतात. यामुळे येथे येणारा पर्यटक नाराजी व्यक्त करताना दिसत आहे. बीजेपी सरकारच्या फसलेल्या नोटबंदी निर्णयाच्या विरोधात कल्याण येथे बीजेपी सरकारची अंत्ययात्रा काढण्यात आली. त्याचबरोबर कल्याण तहसील समोर काँग्रेस कार्यकर्त्यांनी आंदोलन करत सरकारचा पुतळा फुकला. सरकारने नोटबंदीचा घेतलेला निर्णय हा चुकीचा ठरल्यामुळे आजही देशातील सामान्य जनतेला नोटबंदीचे दुष्परिणाम भोगावे लागत आहे. पंतप्रधानांनी कोणत्याही तज्ज्ञाची मदत न घेता तसेच विरोधी पक्षांना विश्वासात न घेता हा निर्णय घेतला, हा निर्णय चुकीचा ठरला आहे. RBI रिपोर्टनुसार 99.3% पैसा हा होता तोच परत आला, याचा अर्थ ज्या उद्देशाने ही नोटबंदी करण्यात आली होती तो उद्देश मात्र कुठे दिसून आला नाही. या अविचारी निर्णयामुळे देशाची अर्थव्यवस्था मोडकळीस येऊन कोलमडली. यातूनच संतप्त काँग्रेस कार्यकर्त्यांनी कल्याण तहसील समोर शासनाचा पुतळा फुकून तहसील समोर धरणे आंदोलन केले. यावेळी तहसील कार्यालयात निवेदन देण्यात आले. नांदेड येथील तुराटी गावात 4 वर्षापासून दुष्काळी परिस्थितीमुळे कर्ज कसे फेडावे या विचाराने शेतकऱ्याने आपल्या शेतात स्वतःची चिता रचून आपली जीवनयात्रा संपवली. पोतांना बोलपीडवाड असं 60 वर्षीय आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव असून तर पोतांना ही यंदाच्या दुष्काळामुळे अडचणीत सापडली होती. बँकेचे लाखो रुपयांचे कर्ज फेडण्याच्या चिंतेत ते होते. त्यात नापिकी अशा दुहेरी संकटात असल्यामुळे त्यांनी आपली जीवनयात्रा संपवली. सरकारने दुष्काळ जाहीर केला, मात्र अद्याप शेतकऱ्यांना मदतीची काहीच घोषणा केली नसल्याने हा प्रकार घडला असे समोर आले आहे. 3 लाख रुपये होते सर, त्याच्यामुळे होते सर, थोडं सुपारी थोडं अवघड होती सर. 5 बहिणी होते, थोडं पीक नव्हतं पाऊस नसल्यामुळं. हा थोडं 2 दिवसापासून होते सर. थोडं सर इकडं पिकत नाही, आता 2-3 वर्षापासून आमच्या इथं दुष्काळ चालू. हा दुष्काळामध्ये त्यांनी कर्ज बाजारी झाले सर. कर्ज तर जास्त झालं, त्याच्यामध्ये आता समजा सणासाठी मुली आलेत, मग मुलीला कपडे घ्यायसाठी सुद्धा त्याच्याकडे पैसे नव्हते. आता मग त्याच्या त्या डिप्रेशनमध्ये त्यांनी एवढं पाऊल उचललं सर. तर हे होते आजच्या ठळक घडामोडी. अधिक बातम्यांसाठी पाहत रहा आधार न्यूज. तर अधिक माहितीसाठी www.aadharnews.in या संकेतस्थळी अवश्य भेट द्या.